नमस्कार, मी सुनील शिंदे, पंचवटी सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात महाविकास आघाडीचे अस्थिर सरकार दाखवण्याचा प्रयत्न भाजप करतोय, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. भाजपमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जाणार नाही, ही निव्वळ अफवा. उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर, नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. महाआघाडी सरकार महिलांना असुरक्षितता प्रदान करण्यात पूर्णतः अपयशी ठरल्याचं दिसतंय, भाजपचे चित्रा वाघ यांची सरकारवर टीका. संयम सुटला तर राज्य सरकारला शॉक देऊ, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पुढे ढकलली आहे, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था मात्र कायम आहे. शिक्षण संस्थांनी 50% फी घ्यावी, बच्चू कडू यांचं शिक्षण संस्थांना आवाहन. तर भाजपचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात नाही, चंद्रकांत पाटील यांचा खुलासा. कोरोनामुक्ती फक्त मुंबरापुरतीच नव्हे तर महाराष्ट्रभर व्हावी, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. सुशांतच्या आत्महत्येवर चर्चा करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा करा, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. धुळे जिल्ह्यात आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने रानभाज्यांचे महोत्सव तसेच प्रदर्शन आयोजन कृषी विभाग धुळे यांच्यातर्फे करण्यात आले होते. आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी केलं होतं उद्घाटन. भ्रष्ट आणि अपवित्र झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये सत्यनारायणाची पूजा करून अनोख्या पद्धतीने शिवसेनेनं आंदोलन केलंय. धुळे जिल्हा परिषद महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात बदनाम असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केलाय. धुळ्यात युवकाचा खून, 4 जणांना अटक झाली. धुळे गँगवॉरने पुन्हा हादरलंय. शहरातील 40 गाव रोड परिसरात युवकाला मारहाण करून खून केलाय. 40 गाव रोड परिसरात 5 जणांविरुद्ध याबद्दल गुन्हाही दाखल करण्यात आलाय. धुळे तसंच नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेत कोरोनाचा शिरकाव झालाय. 14 ऑगस्ट पासून बँक नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गणेश उत्सव, पोळा, पाडवा, मोहरम या सणानिमित्त विरगाव पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची मीटिंग संपन्न झाली आहे. विरगाव पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत शांतता कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरामधील प्रसाद नगर भागातील जुन्या खाणीमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे तोबा पाणी साचलंय. भविष्यात जीवितहानी होण्याची संभावना व्यक्त केली जाते. नागरिकांच्या मात्र संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. या बातमीसोबतच वेळ झाली इथे थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका, यानंतर घेणार आहोत आपण बातम्यांचा सविस्तर आढावा. तोपर्यंत पाहत राहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.